जय मल्लने चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना शैलेंद्र चौधरीचा नमस्कार। नंदुरबार येथे आजपासून जीवभाऊ करंडक एकांकिका स्पर्धेस सुरुवात झाली असून संत गाडगेबाबा शैक्षणिक व सांस्कृतिक सेवा मंडळ शिंदेतर्फे नंदुरबार येथील छत्रपती शिवाजी नाट्य मंदिरात जीवभाऊ करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून यात राज्यभरातून 15 नाट्यसंस्थांनी सहभाग नोंदवला आहे। नंदुरबार येथे आज दिनांक 26 फेब्रुवारी व उद्या दिनांक 27 फेब्रुवारी 2022 या कालावधीत जयदेव डिंबा पेंढारकर अर्थात जीवभाऊ यांच्या स्मरणार्थ सदर स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे। या स्पर्धेत महाराष्ट्रातून पुणे, भोईसर, बदलापूर, कल्याण, भुसावळ, किल्ले धारूर, चोपडा, नाशिक, नंदुरबार, मध्य प्रदेश व इथून इंदोर येथील नाट्यसंस्था सहभागी होणार आहे। एकूणच 15 एकांकिकांची या स्पर्धांसाठी नोंद झाली असून आज या स्पर्धांचं उद्घाटन नंदुरबार विधान परिषदेचे माजी आमदार शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते या नाट्य एकांकिका स्पर्धांचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी जिल्हा सहकारी नोकऱ्यांची सहकारी बँकेचे गटनेते निशांत रंदे, नंदुरबार जिल्हा कला अकादमीचे अध्यक्ष राजेंद्र कुमार गावित, प्रमुख मान्यवरांमध्ये ज्येष्ठ साहित्यिक दीनानाथ मनोहर, नगरसेवक दीपक दिघे, युवा उद्योगपती नितेश अग्रवाल, नरेश नानकानी, शीतल कुमार पटेल, प्राचार्य डॉक्टर संजय शिंदे, जे एम पाटील, भीमसिंग वळवी, पत्रकार रणजित राजपूत, उद्योगपती किरण तडवी, डॉक्टर काने गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सुलभा महिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं। सदर स्पर्धांचे पारितोषिकांचं वितरण दिनांक 27 फेब्रुवारी 2022 रोजी करण्यात येणार असून या कार्यक्रमास राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार ॲडव्होकेट के सी पाडवी यांच्या शुभहस्ते होणार असल्याचं जीवभाऊ करंडक स्पर्धेच्या आयोजकांनी सांगितले आहे। तर या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ॲडव्होकेट सीमा पद्माकर वळवी, तसेच नंदुरबार जिल्हा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख डॉक्टर विक्रांत मोळे, माजी क्रीडा व कल्याण मंत्री ॲडव्होकेट पद्माकर वळवी, सिने दिग्दर्शक श्याम रंजनकर, तर या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून प्राध्यापक डॉक्टर शिवानंद सूर्यवंशी, मिलिंद पहुरकर, निलेश तवर, जय हिंदळा माता ट्रायबल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुखदेव गावित, अहिर सुवर्णकार समाजाचे सचिव पुरुषोत्तम विस्पते, लायन्स क्लबचे डॉक्टर पंकज पटेल, कृषी अधिकारी विजय मोहिते, रोटरी क्लब ऑफ नंदुरनगरीचे अध्यक्ष नीरज देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती उद्या दिनांक 27 फेब्रुवारी समारोप प्रसंगी लागणार आहे। या दोन दिवसीय एकांकिक स्पर्धेचं परीक्षण महाराष्ट्राचे हास्य जत्रा प्रेम कुणाल मिश्रा, तसेच नाट्य अभिनेता, दिग्दर्शक तथा सहाय्यक प्राध्यापक थिएटर्स आर्ट्स विभाग मुंबई येथील विद्यापीठाचे डॉक्टर प्रदीप सरवदे, अभिनेत्री, दिग्दर्शिका तथा वेशभूषाकार स्नेहा कुमार हे मान्यवर उपस्थित राहणार असून जीवभाऊ करंडक आयोजन समितीतर्फे दरवर्षी दिला जाणारा मानाचा दीपस्तंभ हा पुरस्कार यंदा साहित्यिक तथा ज्येष्ठ पत्रकार दैनिक लोकमतचे मुख्य रमाकांत पाटील यांना देण्यात येणार असल्याचं असून या स्पर्धेदरम्यान प्रसिद्ध हास्य कलाकार विलासकुमार शिरसाट यांची तुफान स्टँडअप कॉमेडीचा कार्यक्रम दिनांक 27 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4:30 आयोजित केला आहे। या दोन दिवसात सादर होणाऱ्या एकांकिका यात दिनांक 26 फेब्रुवारी आज दुपारी 12 ते 1 अजूनही चांद रात आहे, महात्मा गांधी विद्यालय चोपडा दुपारी 1 ते 2 मॅडवॉक, यथार्थ क्लब नंदुरबार 2:30 ते 3:30 नेकेड अँड अफ्रेड, विजयशिका नाट्य अकादमी नाशिक दुपारी 3:30 ते 4:30 घर आपलंच आहे, माया एंटरटेनमेंट नाशिक दुपारी 4:30 ते 5:30 मॅडम, महात्मा गांधी महाविद्यालय चोपडा सायंकाळी 6 ते 7 डॉक्टर फॉर बेगर्स भावफुलांचा पारिजात नंदुरबार, सायंकाळी 7 ते 8 मुंग्या नाटा विद्यालय भुसावळ, रात्री 8 ते 9 कस्तुरी वुमन्स डेव्हलपमेंट अँड रिसर्च सेंटर किल्ले धारूर बीड, दिनांक 27 फेब्रुवारी 2022 रविवारी सकाळी 9 ते 10 छत्रपती शिवाजी महाराज कोणाचे सनी कलामंच किल्ले धारूर बीड, सकाळी 10 ते 11 रांगणाऱ्या माणसाचे रहस्य सर्वसामान्य इंदौर,
सकाळी 11 ते 12 खारुदादचा ड्रॅमॅटिक विकेंड नवरस कलारंग सांस्कृतिक अकादमी भोईसर, 12 ते 1 कन्सल्टंट नादश्री नाट्यकर्मी पुणे, दुपारी 1:30 ते 2:30 मुक्तिधाम रंगायन इंदौर, 2:30 ते 3:30 संजीवनी सावित्री रंभा कलामंच संस्था बदलापूर, दुपारी 3:30 ते 4:30 जीर्णोद्धार अभियान कल्याण। सदर एकांकिका पाहण्यासाठी कुठलाही प्रवेश शुल्क आकारला नसून सर्व प्रसिद्ध प्रेक्षकांसाठी हे नाट्य स्पर्धा खुल्या आणि विनामूल्य पाहता येणार असल्याचं आयोजकांकडनं सांगण्यात आलं आहे। त्या पाहण्यासाठी जास्तीत जास्त रसिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक नागसेन पेंढारकर, मनोज सोनार, राजेश जाधव, आशिष खैनार यांच्यासह तुषार ठाकरे, राहुल खेडकर, तुषार सांगोरे, कुणाल वसेकर, सागर कदम, किरण दाभाडे, जितेंद्र खवळे, रवींद्र कुलकर्णी, सुनील चौधरी, मराठा सेवा संघाचे राजेंद्र पाटील आदींनी केले आहे। दरम्यान आज या राज्यस्तरीय एकांकिका जिभाव करंडक स्पर्धांचं उद्घाटन माजी आमदार शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते घंटा वाजवून करण्यात आली। यावेळी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले। शैलेंद्र चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। व्यासपीठावर बसलेल्या सर्व मान्यवरांच्या हस्ते आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीत उद्घाटन झालं असं मी सर्वप्रथम जाहीर करतो। नंदुरबार शहरामध्ये छत्रपती शिवाजी नाट्य मंदिराची निर्मिती झाल्यानंतरच नागसेन आणि त्यांचे सगळे मित्र मला भेटले। या नाट्य मंदिराच्या निर्मितीच्या मागे उद्देश हाच होता की चांगली चांगली नाटकं आपण मुंबई पुण्यामध्ये जाऊन बघतो ती आमच्या नंदनगरीच्या जनतेला बघायला मिळावी। अत्यंत अल्प दरामध्ये आपण पहिल्यापासून नाटकांसाठी या नाट्यगृहाचं भाडं ठेवलं होतं, परंतु दुर्दैवाने सुरुवातीला 2-4-5 महिन्यामध्ये लोकांनी नाटकं आणली आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तिकीटं ठेवली। ती चॅरिटी शो केला त्यांनी, 500 रुपये 1000 रुपयाची तिकीट ठेवली। 2-4 नाटकं सुरुवातीला आली, त्याच्यानंतर मात्र दुर्दैवानं नाटकं नंदुरबार शहरामध्ये येत नाही। मी जेव्हा विचारतो नाटकांची जी सायकल असते आणि नाट्यकर्मी जर निघाले मुंबईवरून तर ते गावागावांवरती करत करत नाटकं अशी जातात, पण नंदुरबारमध्ये तेवढी काही संधी कोणालाही मिळत नाही, घोड्यालाही एवढी काही नाटकं होत नाही, त्याच्यामुळे ती सायकल आपल्या नंदुरबारमध्ये येत नाही। मग या नाट्यगृहाचं काय करायचं, कारण एवढी मोठी वास्तू बांधली। मला आठवतं ज्या वेळेला नाट्यगृहाच्या बांधकामाला आपण सुरुवात केली त्यावेळेला याची किंमत होती 2,94,00,000 रुपये, पण नाट्यगृह पूर्ण करत करत या नाट्यगृहाला लागले 4,61,00,000 रुपये। पण 2,94,00,000 रुपयामध्ये हे नाट्यगृह पूर्ण करून टाकलं। उद्घाटनाला बोलवलं विलासराव देशमुख साहेबांना आणि सांगितलं की साहेब अत्यंत अल्प रक्कम शासनाने दिली असतानाही आम्ही नाट्यगृह पूर्ण केलं, पण आम्हाला प्रत्यक्षामध्ये 4,61,00,000 रुपये लागले। नाट्यगृह अप्रतिम बांधलंय आपण नंदनगरीच्या जनतेने। नाट्यगृह बघितल्यावरती त्यांनी याच व्यासपीठावर घोषणा केली की जरी महाराष्ट्र शासनाने 2,94,00,000 रुपयाला मंजुरी दिली असली तरी सुद्धा तुमचा झालेला सगळा खर्च मी मुंबईला गेल्याबरोबर तुम्हाला 4,61,00,000 रुपये दिले आणि आपल्याला 4,61,00,000 रुपये मिळाले। आता जेव्हा नाटकच येत नाही माझ्यावर टीका झाली, फार काही झालं, आताही लोक तक्रार करत असतात की इथं फक्त लग्न लागतात आणि नाटक तर येणार नसतील तर मग एवढी मोठी वास्तू कशासाठी बांधली आहे। आज उलट नंदुरबारमध्ये लग्न जर ठरवायचं असेल तरी सुद्धा वर पक्षाकडनं अट राहते की नाट्यगृहामध्ये लग्न लावावं लागेल, हुंडा भलेही कमी भेटला तरी चालेल पण नाट्यगृहाची अट ठेवतात आणि नाट्यगृहामध्ये लग्न तरी लागतात। आज या वास्तूमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात ज्या उद्देशाने या वास्तूची निर्मिती झाली तो उद्देश जेव्हा पूर्ण होत नाही त्यावेळेला करणाऱ्याला सुद्धा दुःख होतं। माझ्याकडे नागसेन आणि सगळी टीम आली तेव्हा मी सांगितलं होतं की जिभांच्या नावाने जर तुम्ही करंडक सुरू करत असाल तर तुम्हाला सुद्धा कुठं ना कुठं नाट्यगृह सुद्धा मी विनामूल्य
एखाद दोन दिवसासाठी देण्याचा प्रयत्न करेल आणि त्याप्रमाणे त्या दिवसापासून आम्ही याला नाट्यगृह सुद्धा उपलब्ध करून देतोय. प्रत्येक क्षेत्रात कलाकार राहतात. आपल्याकडे दुर्दैवानं नाट्यकर्मी कमी आहेत, आमच्या क्षेत्रातले कलाकार जास्त आहेत आणि आम्ही सगळी आमची कलाकारी रोडवरच दाखवत राहतो राजूदादा. त्याच्यामुळे आम्हाला काही हलची गरज पडत नाही. पण चांगले कलाकार आपल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये निर्माण व्हावेत या हेतूनेच खऱ्या अर्थानं या नाट्यगृहाचा जन्म झाला. एक अत्यंत चांगली वास्तू छत्रपती शिवाजी महाराजांचा अप्रतिम पुतळा आहे आपला. आपला पुतळा साहेब 11,11,111 रुपयांमध्ये आणला आहे आणि अशा वास्तूमध्ये आज हा कार्यक्रम होतोय. कुठल्याही एक दिवशी मी तर इथेच बसतो, पण जे बी नाटक सगळीच नाटक चांगली असतात, पण तरी सुद्धा जे बघायचं असेल, रणजितच्या ज्या नाटकाचा आग्रह असेल त्या नाटकाच्या वेळेला मी स्वतः उपस्थित राहील. सगळ्या आलेल्या पाहुण्यांचं मी नंदनगरीच्या एक प्रमुख या नात्याने मनापासून स्वागत करतो आणि या नाट्यगृहामध्ये होणारे प्रत्येक कार्यक्रम आता दोन दिवसामध्ये होणारे प्रत्येक कार्यक्रम अप्रतिम होतील आणि नंदनगरीच्या जनतेला खऱ्या अर्थानं एक मैफिल आपण उपलब्ध करून द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो.